आपल्या टीमसाठी 21 धावांचं योगदान दिलंय तो खेळाडू असेल समनवीर ओमकोपकर, या आपला सन्मान स्वीकारा, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याला दिली जाईल। ओमकोपकर यंग टॅलेंट मोरबे संघाचे आहेत आणि हा खेळाडू ठरलाय समनवीर। मी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते रोशन म्हात्रे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण ओमकोपकर या खेळाडूचा इथे गौरव करायचा, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करायचा आहे। 21 धावांचं अमूल्य असं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं ओमकोपकर, जो खतर नवीन यंग टॅलेंट आहे त्या तो खेळाडू ठरलाय समनवीर। आपण रोशनजी म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते त्यांच्या शुभ हस्ते समनवीरची ट्रॉफी देतो ओमकोपकर या खेळाडूला। थैंक यू। तर जाऊया मैदानावरती आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय। प्रसाद धोंडुबडे यांच्या माध्यमातून प्रीतम दादा म्हात्रे ट्रॉफी 2023 हे पर्व आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील हा आजचा पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहते। डेरेवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा डोंगऱ्याचा पाडा या दोन संघामधील लढत आहे। डोंगऱ्याचा पाडा संघ प्रथम इथे फलंदाजी करेल। डेरेवली संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। दोन्ही संघांना इथून आपण देऊया खूप सारे धन्यवाद। सन्माननीय बाळकृष्ण पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत। आज या स्पर्धे निमित्त त्यांचं आपण स्वागत करूया। सामना सुरू करायचा, मी डेरेवली संघाला मी विनंती करेन। अक्षय कडू आणि प्रदीप पाटील इथे सज्ज होतील। तर गोलंदाजीसाठी येईल गोलंदाज डेरेवली संघातर्फे आकाश भोईर। तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष स्वागत। जाऊया आपण मैदानावरती पहिल्या सत्राला, इथे सुरुवात होईल आजच्या रात्रीतील चौथी लढत आपल्या समोर इथे सादर होते। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। चला डेरेवली संघ आपण उशीर करू नका, आपण लगेच सामना सुरुवात करायचे। अक्षय कडू आणि प्रदीप पाटील दोन फलंदाज मैदानावरती निश्चित सरकले। पहिला चेंडू फर्स्ट बॉल, पहिला चेंडू बीमर आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला। चेंडू जाईल सी मारेश पार, मिळणार षटकार। इथे आपण पाहते निश्चितच मोठा फटका दाखवला बीमर चेंडू होता फ्री हिटचा हा बॉल। आपण बार चेंडू पडल्यानंतर थोडासा आत आला, अति वेग आपण या चेंडूवरती पाहिला, फ्री हिटचा फायदा उचलू शकला नाही। अक्षय मैदानावरती आपण पाहते पहिला चेंडू फुल टॉस होता, बीमर होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला। संघाची धावसंख्या येते 7 धावा, एक चेंडूचा खेळ संपलाय, 4 षटकांचा सामना। डोंगराचा पाडा संघ प्रथम फलंदाजी करते, मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानावरती हाताळताना आकाश भोईर। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहते, लेग बिफोर द विकेट LBW धक्का क्रमांक 1 इथे डोंगराचा पाडा संघाला। अक्षय कडू जाईल माघारी पहिला धक्का। झटके मिळालेत, एक षटकार जरूर दाखवला होता, मात्र इथं रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरला, अनसक्सेस ठरला आणि पहिला गडी बाद झाला। नवीन फलंदाज येईल अजय डोंगरे।
हा चेंडू आपण पाहिला कट करण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षकेल थोडासा फंबल, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला इथे प्रदीपना आणि एक धाव निश्चित मिळणार। एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, 8 धावा धावसंख्या फलकावरती। दोन खेळाडू आपण मैदानावरती पाहते, प्रदीप पाटील, प्रदीप पाटील इथे पहिल्यांदा येईल स्ट्रायकर एंडला। सन्माननीय मान्यवरांसाठी करण शुभ आगमन, शेवकर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय अनिलजी ढवळे साहेब, कदा ज्यांच्या कारकिर्दीमध्ये शेवकर ग्रामपंचायतला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत हा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून मिळाला, असे दमदार असे नेतृत्व अनिलजी ढवळे साहेबांचे शुभ आगमन, त्यांचंही पुन्हा एकदा या स्पर्धा माध्यमातून हार्दिक हार्दिकाचं स्वागत। निश्चितच पाहुण्यांचं स्वागत इथे षटकाराने केलं। प्रदीप पाटीलने स्ट्राईक आपल्याकडे का ठेवली याचं उदाहरण देत असताना मैदानावरती षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय। संघाची धावसंख्या इथे 1 गडी बाद 14 धावा, डोंगराचा पाडा संघ प्रथम फलंदाजी करते। पाहुण्यांना मी सांगू इच्छितो डेरवली विरुद्ध डोंगराचा पाडा अशी लढत सुरू आहे मैदानावरती। पहिला सत्र आणि ते पहिलं षटक घेऊन आकाश भोईर षटकातील 5वा चेंडू, हा चेंडू आपण पाहिला अति वेग जरूर होता, मात्र इथे दिशा भरकटते, पंचांचा इशारा येईल चेंडू खराब आहे। अतिरिक्त दाबेनं धावसंख्या फलक पुढे सरकलं, दाबाय ते धावसंख्या फलकावरती 15 दाबा 1 गडी बाद असताना 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे। 2 फलंदाज मैदानावरती, नौका आलेला खेळाडू अजयला आपण पाहते आणि प्रदीप पाटील पहिल्याच चेंडूवरती षटकार दाखवला होता। ओव्हर द विकेटनं हा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा मोह आवरता आला नाही, चेंडू खूप वेळ हवेमध्ये, मात्र फरक पडणार नाही आणि चेंडू जाणार सीमारेषा पलीकडे, मिळणार आणखीन एक दर्जेदार षटकार। मित्र निलेश गायकर जे चिखले गावातील आहेत आणि त्यांच्याकडून खास करून नक्ष इलेव्हन डेरवली टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा दिल्या, त्यांचा आपण इथे मनपूर्वक आभार व्यक्त करूया आणि खर तर संपूर्ण मंडळाला त्यांच्याकडून शुभेच्छा दिल्या, त्यांचा मनपूर्वक इथे आपण इथे आभार व्यक्त करूया। शेवटच्या चेंडूचा इथे खेळ बाकी, पुन्हा एकदा आपटबार मिड ऑफला क्लिअर करते, कोणी क्षेत्ररक्षक नाही, महागडा ठरते गोलंदाज आकाश भोईर, याच्यावरती तुफान हल्ले चढवते डोंगराचा पाडा संघाचा खेळाडू प्रदीप पाटील कडून एका मागोमाग एक मोठे फटके। पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव आहेत त्या 1 गडी बाद 25 धावा। इथे समाप्ती झाली, धाव आहेत त्या 25 धावा। इथे आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी प्रदीप पाटीलच्या बॅट मधून, 2 षटकार 1 चौकार दाखल आहे आणि इथे 16 धाब्यांचं योगदान आहे। 25 धावा बनवल्यात, गडी बाद झाला होता, अक्षय कडू बाद झाल्यानंतर स्वतःकडे जबाबदारी पेळली, जबाबदारीचं ऊझ आपल्या खांद्यावरती ठेवून मैदानावरती जबरदस्त फलंदाजी सुरू आहे। नवीन गोलंदाज येईल अतुल भोईर, इथे कमबॅक करेल का डेरेवली संघ हे सुद्धा पाहणं तेवढ्याच गरजेचं असणार आहे। जाऊया मैदानावरती, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अतुल भोईर, रिवर्स खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, चेंडू वळवण्याची क्षमता आहे अतुलकडे आणि ते हेरला फलंदाजानं, मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली। डॉट बॉल दुसरा षटक मार्गस्थ असताना इथे कमबॅक करायचं असेल तर अतुल भोईरला चांगला षटक फेकावं लागेल, मात्र चेंडू बॅटच्या मधोमध, जबरदस्त फटका आणखीन एक तडाखा, आता मात्र अजय डोंगरेच्या बॅट मधून हा पहिला षटकार। सन्मान निलेश पाटील साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या, त्यांचाही मनपूर्वक इथे आपण आभार व्यक्त करूया आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते या स्पर्धेचे प्रणेते जनक आदरणीय प्रसाद शेठ बडे आणि त्यांच्याच बाजूला आपण पाहताय कदर शिवकर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय अनिल शेठ ढवळे साहेब स्पर्धेचा आनंद घेत आहेत। एका बाजूला आमचे विनोदजी गडकरी साहेब जे खऱ्या अर्थानं विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। आमचे मित्र या ठिकाणी आपण पाहताय विश्वजित पाटील पनवेल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष साजन फुलोरे त्यांचे सर्व सहकारी या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचा आपण करूया सर्वप्रथम शब्द सुमनाने सहर्ष स्वागत।
आणि मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये धक्का क्रमांक दुसरा इथे अजय डोंगरे जाईल माघारी. अजय खेळला चार चेंडू आणि धावा बनवले आपल्या संघासाठी टोटल सात. संघाची धावसंख्या असताना एकूण धावा 31 31 धावांवरती लागलेला हा दुसरा झटका डोंगरेचा पाडा संघाला. डबल हिंद केसरी तेजा बैलाचा जो बॅनर आहे त्या बॅनरला ज्या अजयने हिट केला त्याच्यासाठी किरण पाटील यांच्याकडून 500 पारितोषिक आले त्या षटकारासाठी. आणि बघा अजून जर टिपला तर किरण भाई यांच्याकडून 500 पारितोषिक दिलं जाईल त्या फलंदाजांना. मैदानाकडे आपण नक्कीच जाऊया. संघाची धावसंख्या एकूण 31 31 धाव आहे. 2 गडी 5 झाल्या. इथे नौका फलंदाज मैदानावरती दाखल होईल. फलंदाज येते सेवन भोईर. सेवन फडके हा चेंडू सेवन साठी होता. बॅटच्या मधोमध मिड विकेटच्या डोक्यावरून हा मोठा फटका दाखवलाय. 6 धावा सेवन न सुरुवात डाबाची केली षटकारानं. बघा लॉंगॉन मध्ये डबल हिंद केसरी तेजा बैलाचा एक मोठा बॅनर आहे आणि खरंतर त्या बैलगाडा शकण्याचे मालक आमचे मित्र किरण पाटील यांच्याकडून अनाउन्समेंट झाले. किती वेळा जर का त्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर त्यांच्याकडून 500 आणि प्रेम गडकरी यांच्याकडून देखील 500 दिले जातील त्या बॅनर हिटसाठी. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. या षटकातील चार चेंडूंचा खेळ संपलाय. दहा आहेत तर टोटल 38 38. हा चेंडू आपण पाहिला सेवन फटकेसाठी होता. इथे एक धाव नक्की मिळणार. दुसरीचा प्रयत्न थोडासा फंबल आहे. खेळाडू दबाव जाणवते मैदानावरती मात्र 10 मिळणार फक्त सिंगल. एक एक धावेसाठी इथे प्रयत्न सुरू झालेत. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. धावा आहेत त्या टोटल 39 39 धाबा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. प्रेशर सर्वांवरती आहे. ते चांबेवरती सुद्धा प्रेशर आहे. कांचन पालकर निश्चितच त्यांच्या नजरा मैदानाकडे. राऊंड द विकेट ना हा चेंडू टॅप केला आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न सूर्य. एक धाब इथे नक्की मिळणार. स्वतःकडे ठेवलेला स्ट्राईक इथे प्रदीप पाटील. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे संपला. पहिल्या षटकामध्ये आल्या 25 दुसऱ्या षटकामध्ये आल्या 15 टोटल धाब आहे त्या 2 गडी 5. डोंगराचा पाडा संघ जाऊन पोहोचतोय. एकूण धाब आहे त्या 40 धाबा. मैदानाकडे आपण जाऊया. 2 षटकांची इथे समाप्ती झाली. संघाची धावसंख्या टोटल 40. थोडासा फास्ट क्रिकेट खेळायचंय. मी डरवली संघाला पुन्हा एकदा टाइम अलर्ट असणार आहे. थोडासा फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. आजची पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीतील हा चौथा सामना आहे. 11:17 झालेत आणि आपल्याला आजच्या रात्रीमध्ये टोटल 8 सामने कव्हर करायचे आहेत. हा चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. मागे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज मात्र जेल पकडू शकले नाही. इथे आपण पाहते धाबा मिळतील टोटल 2. प्रदीपला जीवनदान देणं इथे तुमच्या संघ हितासाठी चांगली गोष्ट नाही आणि तेच इथे पाहते. इथे निश्चितच प्रदीप पाटील ज्याने जो षटकार खेचला होता
तर निश्चित जिथे तेजा बैलाचा बैनर है लॉन्गॉनला 500 रुपयाचा कैश प्राइज है। तर पुन्हा एकदा प्रेक्षकांना मी विनंती करेन की सामना सुरू असताना कुणीही मैदानातून आपल्या बाइक्स किंवा स्वतः सुद्धा मैदानातून येऊ नये, ही आपल्याला प्रेमाची विनंती। पुल सक्सेसफुल आणि तिची जखम केली होती मागच्या चेंडूवरती, जेल सुटला होता आणि त्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करते। हा घणाघाती प्रहार, आणखीन एक दर्जेदार फटका, षटकार। मैदानाकडे आपण जाऊया। या षटकाराने धावसंख्या फलक पुढे सरकले, धाबा येते टोटल 48-48 धाबा। धावसंख्या फलकावरती आपण पाहते सर्वात जास्त धाबा करणारा संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल, याकडे सुद्धा आपले लक्ष असू द्या। मैदानाकडे आपण जाऊया। पुन्हा एकदा मी विनंती करतोय, सामना सुरू करायचे, सामना खूप स्लो सुरू आहे। मी डोंगराच्या पाड्याच्या संघाच्या खेळाडूंना सुद्धा मी विनंती करेन, प्रत्येक चेंडू वरती आपण सुद्धा एकत्र येऊ नका, इथे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करते। 48 धाबा आहेत, दोन गडी बाजले आतापर्यंत डोंगऱ्याचा बाडा संघाचे। मात्र प्रदीप पाटील अजूनही उभा आहे, 6 चेंडू मध्ये 25 ची खेळली आहे। हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करते, बॅक टू बॅक हा दुसरा तडाखा। 50 धाबा कंप्लीट, डोंगऱ्याचा बाडा संघ जाऊन पोहोचतोय 54-54 धाबा। विपक्ष मैत्री मिलिंद स्पोर्ट्स दापी जुई। इंडियन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा सामना सुरू आहे, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दोन मध्ये करायचा तिथे 6 आणि MS धोनी स्ट्रायकर वरती आहे। मैदानाकडे आपण जाऊया आणि इथे फलंदाज बहादूर धोनी खेळते 16 चेंडू मध्ये 31 वरती, थ्रिलर टाइम आहे। मैदानाकडे आपण जाऊया, अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी, विकेट दर आहे मैदानावरती आपण पाहते। मैदानाकडे आपण निश्चितच जाऊया, 54-54 धाबे धावसंख्या फलकावरती आपण पाहते। मैदानाकडे आपण निश्चितच जाऊया। हॅलो, तर या दरम्यान SK ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष संदेश पाटील यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅससाठी आयवा कॅससाठी 500 पारितोषिक असेल त्यांचं आपण इथे कौतुक करूया। बघा, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे, आयवा कॅससाठी तब्बल 500 पारितोषिक। शेवटच्या चेंडूचा इथे खेळ बाकी, धाबे 54-54 धाबे, 1 मध्ये करायचे 5 चेन्नई संघाला, धोनी स्ट्रायकर वरती। आणि ते आपण पाहते चेंडू आला निर्धाव, 3 षटकांचा इथे खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावे 54 धावा आणि मात्र धोनी सामना फिनिश करू शकला नाही आणि 3 धावांना सामना जिंकला राजस्थान रॉयल संघानं। हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ।
54 धावा धावसंख्या फलकावरती स्ट्राइक करायला केलेल 7 फटके दोन मध्ये 7 ची खेळी आतापर्यंत साकारल्या. हा चेंडू 7 साठी खडे खडे क्लास दाखवते. लॉंग बाउंड्री चप्पा आहे. हा येते मोठा फटका. आणखीन एक दर्जेदार षटकार. ये भूमी पुत्र बागा भेटू न उठला. आपण जाऊया 7 फडके. इथे आपण पाहते आमचे मित्र परेश भगत यांच्याकडून स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मैदानाकडे आपण निश्चितच वळणार. एकदा इथे नक्की मिळणार. एकापेक्षा जास्त काही नाही. परेश भगत आज संपूर्ण रात्रभर या स्पर्धेला एन्जॉय करणार आहेत. वाचावरून आले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 61 61 धाबा 3 गडी 5 झालेत. 4 चेंडूचा खेळ बाकी. कुठपर्यंत मजल मारणार कांचन पालकर यांनी आम्हाला माहिती दिली. आतापर्यंतचा हा सर्वोच्च धावसंख्या. चौथा सामना सूर्य मैदानावरती शंकर गायकवाड. हा चेंडू आपण पाहिला अति वेग होता, मात्र लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांच्या दोन्ही हात इथे जमीन समांतर होत असताना थोडस खुन्नस क्रिकेट मैदानावरती आपण पाहते. क्रिकेट मध्ये चीड नाही तर क्रिकेटला मजा नाही. आणि अशाच पद्धतीचं दृश्य मैदानावरती सादर होत असताना धाबा त्या 62 65 धाबा 3 गडी 5 झालेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. पहिला सत्र मैदानावरती आपण पाहते. राम द विकेट. हा चेंडू कोठून काढते. लॉंग ऑनला क्रिकेटू आहे, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. आणि आणखीन एक फटका मोठा येते. चौकार. आवड मला ज्याची गोलंदाजांची इथे धुलाई. सूर्य मैदानावरती प्रत्येक खेळाडूंना मोठे फटके दाखवलेत मैदानावरती. इथे शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. हा सुद्धा सूर्य एक फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन. मात्र इथे साधा सोपा झेल. इथे जमिनीला दान झालंय. झेल तुम्हाला पकडावे लागतील. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. अशा पद्धतीने चुका करा तुमच्या संघासाठी ही चांगली गोष्ट नाही. आणि ते जीवनदान देते खेळाडूला. 10 मिळणार फक्त सिंगल. 7 एल स्ट्रायकर एंडला. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या 67 67 धाबा धावसंख्या. राउंड डाउन द विकेट शंकर. 7 साठी हा चेंडू होता. टप्पा पाडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हा चेंडू आपण पाहते. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 4 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकामध्ये 25, दुसऱ्यामध्ये आल्या 15, तिसऱ्या षटकामध्ये आले होते 14. आणि या षटकामध्ये जर आपण विचार केला आतापर्यंत 13 आल्यात. एकूण धावा आहे त्या 67. शेवटचा चेंडू 7 साठी होता. यॉर्कर पद्धतीचा एकदा मिळेल. दुसरीचा प्रयत्न नक्की असणार. चांगला एंडला थ्रो आला. डेंजर एंड वरती यायचं होतं 7 ला. मात्र एकच धाव मिळणार. दुसऱ्या धावेला निघाले होते, मात्र होणार रनआउट. 7 फटके. चांगली खेळी साकारली. 15 धावा जमवल्या आपल्या संघासाठी. आणि धावा बनल्या डोंगराच्या पाडा संघाच्या. टोटल 68 68 बनल्या. आणि जिंकण्यासाठी गरज असणार येणारे चेंडू 24 आणि 69 धावेचं टार्गेट. पहिल्या फेरी मधला अंतिम सामना आहे. सहारा शिवकर आणि मैत्री मिलिंद स्पोर्ट्स धाकटी जुई या दोन संघा दरम्यान मी विनंती करतोय सन्माननीय माजी सरपंच शिवकर ग्रामपंचायत आदरणीय सभांना आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करत आहोत. सहारा शिवकर आणि मैत्री मिलिंद स्पोर्ट्स धाकटी जुई या दोन टीमच्या दरम्यान एकनाथजी गायकर आणि ऋषी मेडेकर कट्टर समर्थक सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचामध्ये विराजमान व्हायचं आहे. आदरणीय अनिल कदर यशस्वी सरपंच म्हणून त्यांची एक मोठी कारकीर्द आपण पाहिली मागे. असे दमदार असं नेतृत्व अनिलजी ढवळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस. चला टीम कॅप्टन राकेश चिरलेकर आपण या सहारा शिवकर टीमचा कॅप्टन द्यावले आणि आपण हा टॉस करत आहोत. पहिल्या फेरी मधला अंतिम सामना आणि टॉस तिथे केला जाईल. आमचे गदर मान्यवर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस. कॉल करतील यस हेड कॉल. बेस्ट ऑफ लक. फक्त निर्णय
मगर निर्णय लगेच सांगायचा तो आपली राकेश दोन्ही टीमला शुभेच्छा आपण सन्मान करूया. मी प्रसादजी बडे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच आदरणीय अनिलजी डवले साहेब. खर तर त्यांच्या कीर्तीमध्ये आपण पाहिला शिवकर ग्रामपंचायतीचा विकास आणि खऱ्या त्यांची दखल घेत उत्कृष्ट हा पुरस्कार उत्कृष्ट ग्रामपंचायत हा पुरस्कार ज्यांना मिळाला एकदा जोरदार डवले दमदार नेतृत्वाने त्यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी आणि खरतर यस राय आणि खऱ्या तर अनिल डवळे साहेबांच्या कार्यामध्ये प्रेरित होऊन आज एक नवीन वसा घेतला आमचे प्रसाद पुन्हा एकदा हॅलो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये चिखले ग्रामपंचायत देखील रायगड जिल्ह्याचा एक मानाचा पुरस्कार मिळेल आणि यासाठी खर तर आज ग्वाही दिली आमचे या ठिकाणी प्रसादजी बडे साहेबांनी. मी मगाशी म्हटलं नेतृत्व सुशिक्षित असेल तर आपलं भविष्य सुरक्षित आणि खऱ्या तर या नेतृत्वाची गरज आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये चिखले ग्रामपंचायतला प्रसादजी बडे साहेबांचं जर का नेतृत्व मिळालं नक्कीच सुजलाम सफलाम तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत विकास होताना पाहायला मिळेल. मी प्रसादजी बडे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजीत पाटील यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो. मला प्रत्येक वेळी प्रसादजी बडे साहेबांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आमचे मित्र विश्वजीत पाटील त्यांचा विशेष आदर देते सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. विश्वजीत पाटील यांचा सन्मान केला जाईल पनवेलचे लाडके आमदार प्रशांतराव ठाकूर साहेबांचे अगदी जवळचे समर्थक आणि त्याचबरोबर प्रसादजी बडे साहेबांचे अगदी मित्रप्रेम त्याला म्हटलं होतं आणि खास करून हा सन्मान विश्वजीत पाटील यांचा केला जाईल. जरी राजकीय त्यांचे मार्ग वेगळे असतील परंतु मैत्री संबंध जिवाचा संबंध अगदी जवळचे त्यामुळे हा सन्मान या मुख्य व्यासपीठाने केला होता एका मैत्रीचा. तर विश्वजीत खूप खूप अभिनंदन शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि त्यानंतर सन्मान केला जाईल आमचे आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व साजन फुलोरे. चला या आपलाही सन्मान केला जाईल. युवा उद्योजक आणि तेवढे चांगले खेळाडू आहेत प्रसादजी बडे साहेबांचे आणखीन जवळचे मित्र आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेनिमित्ताने करत आहोत प्रसादजी बडे साहेबांच्या माध्यमातून. चला फलंदाज चेंडू पुरवायचे मी विनंती करेन आणि त्यानंतर साहिल पाटील विहगर यांना विनंती आपण देखील आपल्या सन्मान स्वीकार करावा. साहिल पाटील विहगर यांचा इथे सन्मान केला जाईल. विहगरचे साहिल पाटील बॉल प्लीज बॉल पुरवा मैदानामध्ये सामना थांबलाय बॉल बॉय सर बॉल पुरवा लवकर मैदानामध्ये. साहिल पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. रंगनाथजी फोडके विहगर यांनाही विनंती आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा आणि मी विनंती करतोय पंढरीनाथ कडव मोहोचे सहारा संघाचे सपोर्टर आपण देखील या भाषेमध्ये आपलंही स्वागत. रंगनाथजी फोडके विहगर यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यानंतर सन्माननीय बालकृष्ण पाटील साहेबांचा मी इथे सन्मान घेत आहोत. सर बॉल बॉय सन्मान होतो हरिभक्त परायण बालकृष्ण पाटील साहेबांचा स्पर्धेचे दमदार आयोजक प्रसादजी बडे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान. भविष्यामध्ये खर तर एक वेगळं आणि चांगलं नेतृत्व तुम्हाला या चिखले ग्रामपंचायत मेले प्रसादजी बडे साहेबांच्या माध्यमातून ही खर तर नांदी आहे आणि त्यांचा हा विशेष सन्मान. रंगनाथजी फडके आमचे बिगरचे त्यांचा हा सन्मान होतो प्रसादजी बडे साहेबांचे मित्र त्यांचा विशेष आदरणीय सन्मान. बघा बॉल बॉय प्लीज बॉल पुरवा मैदानामध्ये. अतुल भैयानी त्यांच्या बरोबर आपण बांधायला स्वतः अमीर दोघे भाऊ आहेत चांगले खेळाडू. नुकतीच इस्तांबूलची नाईट्स टॉप फोर मध्ये हा संघ दाखल झाला होता आणि आज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये
दिनेश पाटील जे डेरवलीचे आमचे मित्र आहेत ते सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार. चला जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. धाकटीजुई कॅप्टन राकेश प्लीज आयोजकांशी आपण संपर्क करा आणि धाकटीजुईचे आमचे मित्र निशिकांत गर्ग यांनाही विनंती असेल आपण देखील या बॅचमध्ये आपलंही स्वागत. उद्योजक आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये ऐकूया रुपेश पाटील. थैंक यू मनोहर पाटील सर वाजे शेरो शायरी के बेताब बादशाह ज्यांची होलक आहे आणि एक शेर फुलातून त्यांचा मात्र व्हायरल झाला होता. त्याच्यानंतर मात्र प्रसिद्धीच्या झोकामध्ये पाहिले गेले त्यांना. व्हॉइस ऑफ रायगड रोशन पाटील सर हे जोडले ते आपल्या सोबत आणि बाहुबली गुणलेखक अर्थातच कांचनजी पालकर सर जाऊया मॅच कडे. व्हेरी फर्स्ट बॉल ओप वेग पाहायला मिळाला या वेगावरती नियंत्रण जोरदार अपील क्लाउड अपील पाहायला मिळाली. 11 तर 11 खेळाडू इन ऍक्शन मध्ये मात्र पाहायला मिळाले आणि बॉल आला डॉट पहिला मात्र इथे पाहायला गेलं तर सुरुवात झाली मॅचला. मॅच फुलातून मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे आयोजक येतील. इथे स्क्रीनवर चेक केलं जाईल ऍक्शन थोडीशी मात्र इथे आपल्याला पाहायला गेलं तर डाऊटफुल आहे आणि ती चेक केली जाईल. गोलंदाज तेजस डोंगरे आमिर भुवीर स्ट्राइक इनला आणखी एक व्हाइट बॉल इथे मात्र पाहायला मिळेल आणि एक्सच्या स्वरूपामध्ये मात्र धाव लागली जाईल. पहिला बॉल डॉट आला त्याच्यानंतर व्हाइटच्या स्वरूपामध्ये मात्र धाव. टीम बॅटिंग करणारी डोंगऱ्याचा पाडा या टीमच्या मात्र धावफलकावरती त्याच्यानंतर पहा प्रहार केलाय. चांगला टायमिंग आहे प्रॉपर हिट आहे परंतु तिथे मात्र पाहायला गेला तर क्षेत्ररक्षणाचा उत्तम दर्जा पेश केला. इथे नाव आहे त्या क्षेत्ररक्षकाचं सेवन फडके याने मात्र हा क्लास दाखवला आणि फलंदाज बाद महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर पहिली जात असताना पाहायला मिळेल. आमिर भोईर बॅक टू द गॉट. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर इथे ग्राफिक्स डिझायनर एक उत्तम आपल्याला पाहायला गेलं तर आणि एकीवरायचे भक्त आणि या स्पर्धेसाठी सगळे मात्र ग्राफिक्स त्यांच्याकडनं मात्र डिझाईन केले गेलेत. ते गिरीश ग्राफिक्स अर्थातच गिरीश पाटील यांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे मनापासून इथे मी आभार व्यक्त करतोय. तेजस डोंगरे मात्र पहिल्या षटकासाठी पाहायला गेलं तर आणि विकेट क्रमांक एक मैदानाच्या बाहेर गेली आमिर भुईरच्या स्वरूपामध्ये. वाई फटका फसलाय पहा तिथे उंची जास्त लांबी कमी स्वतः गोलंदाज आहे त्यात गोलंदाजीसाठी
क्षेत्ररक्षणासाठी, परंतु बॉल मात्र जमिनीला दान, एक महत्त्वाचा विकेट जाता जाता मात्र थांबला गेलाय, रनआउटची संधीही मात्र गमावली गेली. या बॉल वरती आल्या दोन धावा, सुरुवात झाली मात्र धावफलकावरती दोन धावेनं. डेफिनेटली झूम आउट झूम इन इथे मात्र 24 लाइव इव्हेंट्स च्या स्क्रीन वरती मात्र घेतलं जाईल, कारण ती विकेट ही तेवढीच महत्त्वाची आहे. फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचलाय की नाही स्क्रीनवर चेक केला जातोय. तिसरे पंच आमच्या समवेत जोडले गेलेत. सगळ्या अँगलने चेक केलं जाईल, कारण दोन्ही इथे जर विकेट विचार केला गेला तर संघांवरती अन्याय होणार नाही याची खबरदारी पूर्णपणे मात्र या स्पर्धेमध्ये घेतली जाईल. तेवढेच उत्तम पंच या स्पर्धेसाठी लाभले गेलेत आपल्याला. एक महत्त्वाची मॅच डोंगऱ्याचा पाडा आणि नक्षलीवरनं डेरवली दोन संघांमध्ये मात्र रंगताना पाहायला मिळेल. टॉस इथे मात्र जिंकली होती नक्षलीवन डेरवली या संघानं. भोकरपाडा गावचे एक जबरदस्त खेळाडू हिमालय गायकर आणि निखिल गायकर हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर इथे विराजमान व्हायचं. आपलं ही सर्वच स्वागत. सन्माननीय गुरुनाथजी पाटील डेरवलेचे आमचे मान्यवर आहेत, त्यांना विनंती असेल आपण देखील या. आपलंही स्वागत. तर इथे निर्णय येतोय, फलंदाज सुरक्षितरित्या मात्र पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये आणि फलंदाज सुरक्षित असेल. योग्य निर्णय पंचांकडून इथे मात्र पाहायला मिळाला. थोडासा वेळ खर्च झाला आणि वेळ खर्च होणं खूप गरजेचं होतं, कारण तेवढाच महत्वाचा विकेट हा मात्र पाहायला मिळेल. तीन धावा धावफलकावरती एक विकेट महत्वाचा आमिर भोईरच्या स्वरूपामध्ये मात्र माघारी स्ट्राइक इनला आहे आकाश भोईर. बॅटची कनेक्टिव्हिटी मात्र चांगली पाहायला मिळाली नाही. समांतर फटका मैदानाच्या पाहायला मिळाला. एक धाव मात्र येईल तिथे अगदी कॉर्नर मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल नंतर मात्र धावफलकामध्ये धावा येत आहेत चार धावा. 70 धावा इथे जमवायचे आहेत. मोठा टार्गेट इथे मात्र ठेवलाय समोर बॅटिंग करणारी टीम. डोंगऱ्याचा पाडा या टीमने मात्र काय फलंदाजी केली तिथे मात्र फुल्लातून मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी मात्र पाहायला मिळाली होती आणि त्यास मात्र 70 धावा धाव फलकावरती आल्यात. वा फटका चांगला आहे. 69 धावांचा टार्गेट पूर्ण करण्याच्या इराद्यामध्ये निघालेत का फलंदाज याची ही चर्चा मात्र पाहायला मिळेल, कारण फलंदाज आकाश भोईरच्या बॅटमधून मात्र येतोय. अतुलच्या बॅटमधून मात्र येतोय दमदार षटकार. अतुल भोईर ड्रामा इथे मात्र परत एकदा पाहायला मिळेल का अतुल भोईरचा. ओ हार्दिक पांड्या स्टाईल पहा इथे फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे बनलाय दर्शक. बॉल जाईल मात्र इथे क्षेत्ररक्षकाच्या अवयाकाच्या बाहेर आणि बॉल चाललाय श्री मारेच्या पार. येथील धावा मात्र इथे अतुलच्या बॅट मधून चार.
तो फोकस केला आहे आपण जर पाहिलं गेलं तर अतुल भोईर यांनी ज्या प्रकारे मात्र 69 धावांचा तुम्हाला 4 षटकांमध्ये टार्गेट पूर्ण करायचं आहे तो मात्र पूर्ण करण्याचा इरादा पूर्णपणे उचलत असताना पाहायला मिळालं. मोठे फटके खेळण्यास मायर असणार त्याच्यानंतर 30 बॉल पाहायला मिळाला परंतु लाईनाने लेन तो बिघडलेला पाहायला मिळेल. वाईकच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धाव इथे जोडली जाईल. धावफलकावरती डोंगऱ्याचा पाडा या टीमच्या धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा 15 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र टीम बॅटिंग करणारी डोंगऱ्याचा पाडा टीम तर डेरिवली संघासमोर बरेचसे आव्हान आहेत. व्हाईट बॉल आला इथे परंतु धावा येत आहेत आणि या धावाचा कशाही येणं खूप महत्वाचं आहे डेरिवली टीमसाठी. ज्या प्रकारे मात्र इथे धावा जमवल्या गेल्यात पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना त्या मात्र इथे पूर्ण करायच्या. तुम्हाला 69 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा आहे. या मात्र रात्रीतील हाय स्कोर पाहायला मिळतोय 69. याही मात्र बॉलला बिरकावून दिलंय. बॉल चालला मात्र इथे सीमारेषा पार येथील धावा मात्र इथे अतुल आकाश भोईरच्या बॅट मधून 6 षटका. प्रयत्न मात्र करावा लागेल ते माहिती आहे आकाश भोईर आणि अतुल भोईरला. हाय प्रकार ताकतवान मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक नाही तिथे थोडंसं पब्लिक पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र अडवला जाईल. दोन धावा तर इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. धावा येत आहेत इथे मात्र पाहायला गेलं तर हाय होल्टेज ड्रामा मात्र रंगताना पाहायला मिळेल. संघर्ष करत होती मात्र पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर मात्र सीवन फटके आले त्याच्यावरती मात्र हल्ला चढवलाय. तर या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा येताना पाहायला 13 धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. का धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा. आकाश भोईर पाहतो इथे क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचले तर बॉलला उचललाय फेकी गेली गेली तोपर्यंत धावा येते. दोन धावा येताना पाहायला मिळेल. चांगला इथे क्रिकेट पाहायला मिळतो. दोन्ही फलंदाजन करण्यात एवढा चांगला प्रयत्न यशस्वीरित्या मात्र पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. नेहमीच म्हटलं जातं जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही. तेच मात्र इथे दोन फलंदाजांकडनं केला जातो. हल्ला चढवला गेलाय. सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये सेवन फडके या गोलंदाजावरती. पण सेवन फडके हा एक ताकदीचा गोलंदाज आहे. गोलंदाजी करणारी टीम डोंगरीचा पाडा या टीम करणार मात्र चांगली गोलंदाजी आता होणं अपेक्षित आहे. व बॅटला ब्रश झाला होता लॉंग स्टॉप रिझल्ट मात्र जाईल अग्री 3 क्षेत्रक्षकांना चुकवून बॉल चालला मात्र इथे टप्पा 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 सीमारेषा पार येथील धावा मात्र इथे 4-4-4 चौका. मात्र आता धावफलकावरती धावा लागल्या ज्या चौकारानंतर 34 धावा 34 आणि स्कोरबोर्ड. हाय फटका फसलाय मिस टायमिंग शॉट आणि क्षेत्ररक्षक तेवढा दमदार मात्र पाहायला मिळालं. फलंदाज बाद आकाश भोईर बिग विकेट विशाल विकेट प्राप्त करून देत असताना डोंगरीचा पाडा समत्र हा गोलंदाज सेवन फटके शेवटच्या मात्र बॉलवरती एंड इज वेल शेवट गोड केलाय मात्र नक्षीलेवन डेरवली या टीमला मात्र धक्का क्रमांक दुसरा बसताना पाहायला मिळेल 34 या धावसंख्येवरती.
बॉल वरती षटकार हवा होता, एम एस धोनी स्ट्राइक इन होते, परंतु बॉल वरती आली त्या एक सिंगल अंटाच्या नंतर राजस्थान रॉयल्स विन। तर शेवटचा इथे मात्र पाहायला गेलं तर बॉल वरती मात्र विकेट आली आणि विकेट नंतर मात्र इथे पाहायला गेलं तर थोडस मात्र इथे सुस्थितीमध्ये येईल का, या विकेट नंतर ब्रेक थ्रू दिलाय का, त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळेल। अक्षय कडू मात्र गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकासाठी येत आहेत। तर स्ट्राइक इन ला फलंदाज अतुल भोईर, हो अतुल भोईर हा मात्र मिस्टामिंग शॉट, तोच क्षेत्ररक्षक, कॉपी पेस्ट इथे मात्र पाहायला मिळेल। हायलाइट इथे मात्र केला जातो बोल्ड अँड इटॅलिक, गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला गेलं या बॉल वरती दाखवला मात्र क्लास अक्षय कडू या गोलंदाजाने। फलंदाज बाद बॅक टू द गाउट, आणखी एक महत्वाची विकेट, अतुल भोईर जातील माघारी। आता येणारे 11 बॉल आणि 35 धावा, श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले, आज आणि आज अनेक दिवस मात्र चिखले गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार होताना पाहायला मिळतोय, कारण निमित्त आहे या मंडळाचं नावच आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान। आणि आमचे आयोजक आपले पाहायला गेले तरी या स्पर्धेचे दमदार आयोजन सन्माननीय आदरणीय अध्यक्ष प्रसादजी बडे साहेब। राईट अमोर द विकेट, हा बॉल आलाय डॉट आणि त्याच्यानंतर थोडासा प्रेशर मात्र क्रिएट झालाय फलंदाजी करणारी टीम डेरवली टीम वरती। ज्या प्रकारे आता येणारे 10 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 35 धावांची, स्ट्राईक रन रेट थोडासा वाढताना पाहायला मिळेल। फलंदाज महत्वाचे अतुल भोईर आणि आकाश भोईर बाद झालेत। हा फटका चांगला आहे, टायमिंग ही परफेक्ट, बेस सिनेमात बॉल चाललाय मात्र दे धडक बे धडक, हा फटका येतोय मात्र प्रीतमदादा म्हात्रे यांच्या ट्रॉफी प्रमाणे कडक कडक कडक। संघ मात्र तेवढे ताकदवान आणि बलवान मात्र खेळताना पाहायला मिळतात, गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याची सोडत नाही, आणि तोच मात्र प्रकार इथे केला जातो। जरी महत्वाचे फलंदाज बाद झाले असले त्यानंतर मात्र कल्पेश शेळके दाखवते मात्र आपल्या फलंदाजीचा क्लास आणि महत्वाची विकेट। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी हार्दिक पांड्या स्टाईलने मात्र पाहायला मिळाला, डॉट बॉल आलाय, आणखी प्रेशर क्रिएट होईल। आता मात्र एक एक डॉट बॉल खूप महत्वाचा असणार आहे या मॅच मध्ये, तर प्रति बॉल मागे मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळेल। येणारे 8 बॉल आणि 29 धावांची गरज असणार आहे विजयासाठी। पा मॅच कुठे होती, मॅच कुठे गेली, एखादी मोठी विकेट तुमच्या मैदानाच्या बाहेर जायच्या वेळी जातो ना मित्रांनो, त्याच्यावेळी मात्र मॅच थोडीशी फसली जाते, तेच मात्र पाहायला गेलंय, कारण अतुल भोईर आणि आकाश भोईर बाद झाले, त्याच्यानंतर थोडासा मात्र संघर्ष धावांसाठी करावा लागतोय। अफलातून इथे मात्र गोलंदाजी केली अक्षय कडू या गोलंदाजाने तिसऱ्या षटकामध्ये, ज्यासाठी मात्र आणलं होतं कॅप्टनने विश्वास दाखवलाय, तो विश्वास मात्र पूर्णपणे संपादन करून देतोय आपल्या कॅप्टनचा। सेवन फडके या टीमला पुढे नेत असताना नेहमीच चांगली कॅप्टनशिप मात्र सेवन फडके यांची पाहिली गेली, आणि आताही महत्वाचा निर्णय ज्या प्रकारे अक्षय कडू यांना आणलाय तिसऱ्या षटकासाठी, निर्णय योग्य की अयोग्य त्याचा उत्तम उदाहरण देत असताना पाहायला गेलंय। बॉल आलाय डॉट, परंतु पंच देत्या तिथे मात्र व्हाईटचा इशारा, म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धाव जोडली जाईल आणि या एका धावेने मात्र धावफलक मात्र पुढे जाईल। 41 धावफलकावरती लावा लागल्या जातील टीम बॅटिंग करणारी नक्ष 11 डेरवली या टीमच्या। व्हाईट बॉल आला इथे, आता येणारे 7 बॉल आणि 28 धावांची गरज, हा एक बॉल महत्वाचा आहे सर, का या बॉलमध्ये षटकार चौकार आला तर मॅच थोडीशी मात्र इथे याची डेरवली टीमच्या अशा पल्लवीत होतील आणि डेरवली टीमच्या मात्र समर्थकांमध्ये थोडीशी मात्र खुशी येईल। परंतु पहा आणखी चांगला प्रयत्न इथे, परंतु व्हाईट बॉल आणखी एक येताना पाहायला मिळेल, कोणतीही मेहनत न करता व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला। आता एक धाव मात्र एक्स्ट्रा स्वरूपामध्ये लागेल, 42 धावफलकावरती लागल्या जात आहेत, येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे
यश मिळवण्यासाठी सर्वात मोठा ही शक्ती आहे ती आत्मविश्वास आणि ठासून भरले मात्र इथे दोन्ही टीम मध्ये मात्र पाहायला मिळेल सहजासहजी मात्र दोन्ही टीम मॅच मात्र सोडणार नाही कारण मॅच खूप महत्त्वाची आहे प्रत्येकाला चॅम्पियन व्हायचं आहे प्रीतम दादा मात्र या चषकाचं आहे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न स्लो व डिलिव्हरी पाहायला गेलं तर हलुवारपणे मात्र बॉल हाताला गेलाय ही खासियत आपण नेहमीच पाहिली गेली आणि काय घडले लेझी क्रिकेट कलेक्शन मात्र चांगलं पाहिलं गेलं नाही चतुर आहेत कधी मात्र यष्टीरक्षक परंतु त्यांच्याकडनं चूक होतोय महेंद्र डोंगरे षटक क्रमांक इथे समाप्त झाले तिसऱ्या आणि तीन षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 44 धावा 44 आणि स्कोरबोर्ड आता येणारे 6 बॉल आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर दमदार आयोजन दमदार नियोजन आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले आणि या चिखले या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय एक दमदार आयोजक प्रसाद बडे साहेब अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष रवींद्रजी पाटील जगदीश बडे साहेब दयानंद पाटील तुषारजी बडे अंकुशजी पाटील प्रशांतजी पाटील प्रवीणजी बडे चेतनजी योगीजी पाटील गणेशजी बडे शैलीजी चोरगे प्रसादजी गायकर विशालजी गडकरी राजेशजी पाटील जनार्दनजी बडे कुंडलिक बडे प्रणयजी पाटील महेशजी सते शैलेशजी गडकरी विष्णुजी गडकरी या सगळ्यांचं अथक परिश्रम आपल्याला या स्पर्धेसाठी मात्र लाभताना पाहायला मिळालंय या सगळ्यांचे क्रीडा रसिकांच्या वतीनं सर्व आयोजकांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही मात्र या सर्वांना उपलब्ध करून दिलाय हा व्होल्टेज ड्रामा इथे मात्र रंगताना पाहायला मिळेल यंग स्टार रायगड वर्सेस ठाणा ही मॅच सुद्धा आपल्याला शनिवारी पाहायला मिळेल आणि यासाठी मात्र प्रचंड गर्दी या स्पर्धेसाठी मात्र आपल्याला पाहायला मिळेल ही चर्चा आहे चर्चा आणि चर्चा होताना पाहायला मिळेल मात्र या स्पर्धेची त्या स्पर्धेचं नाव आहे प्रीतम दादा म्हात्रे ट्रॉफी 2023 पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मात्र पहा व्हाइट बॉल येतोय थोडासा प्रेशर व्हाइटचा प्रयत्न होता व्हाइट रेकॉर्डचा प्रयत्न होता असफल झालाय आता 6 बॉल आणि 24 धावांची गरज असेल धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 45 धावा 45 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळेल स्ट्राइक इनला विकेट दरे एक महत्वाचा फलंदाज ओहो पहा इथे बेशमाल या फटक्याला मात्र सजवलंय बॉट चाललंय मात्र इथे सीमा रेषा पार येथील धावा मात्र इथे लावून दिली जसं मात्र इथे लोहारानं मात्र त्या आयरणीवरच्या लोखंडावरती मात्र घाव घालावा आणि त्या लोखंडामधन मात्र अगीच्या ठिणग्या उडाव्या तसा मात्र हा षटकार अगदी देऊन जातोय डोंगऱ्याचा पाडा या टीम मात्र क्रीडा रसिकांना ज्या प्रकारे मात्र नक्षलवान ढेरवली टीम मात्र वाटचाल करत असताना आता येणारे 5 बॉल आणि 18 धावांची गरज आणि शाईकला आहे तो कल्पेश शेळके विकेट दरे चित्रक्षण सजून घ्या मॅच हाय व्होल्टेज ड्रामा इथं मात्र ट्रॅप केला जातोय चित्रक्षणामध्ये थोडासा बदलाव रोहित डोंगरे फटका फसलाय पहा महत्वाची विकेट जाय मध्ये अडकेल काय कॉल केला होता शॉर्ट मिड ऑफ रिझन मध्ये झील मात्र घेतला जातोय जयेंद्र यांच्याकडनं आणि फलंदाज बाद ज्याच्याकडे मात्र डोळे लावले गेले होते अपेक्षा होती तो फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळेल बॅक टू डगआउट
चार चौकार तीन षटकार समीकरण मात्र पाहायला मिळेल कोण होईल विजयी विजयी होईल का ती डोंगरेचा पाडा की विजयी होईल नक्षलवन डेरवली की डोंगराचा पाडा या दोन संघांमध्ये मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय हाय व्होल्टेज ड्रामा क्रीडा रसिकांच्या मात्र नजर या मात्र मॅच कडे मात्र पाहायला मिळत आहेत अफलातून क्रिकेट मात्र इथे रंगताना पाहायला मिळाला कारण एखादा षटकार अगदी मॅच मात्र मॅचचं पारडं मात्र पलटताना पाहायला मिळतील आता माझा माझ्यावरती विश्वास आहे का यस डेफिनेटली तो विश्वास आहे आणि दाखवलं इथे मात्र माझा माझ्यावरती विश्वास आहे स्वतःवरती विश्वास ठेवता येणे हा यशस्वी होण्याचा मार्गातील पहिला टप्पा आहे आणि पहिल्याच बॉलला मात्र पाठवून दिले सी मारेशा पार येथील धावा मात्र इथे सा सा सा, सा। अंधना निघाला नाही परंतु अर्थातच नक्षलवन डेरवलीचे प्रेक्षक मात्र अगदी लाईव्ह वाढले असतील घरी असलेले प्रेक्षक मैदानाकडे मात्र वळताना पाहायला मिळतील जर का मॅच जिंकली नक्षलवन डेरवलीकर जर का डोंगरेचा पाडा मात्र ही जर मॅच जिंकतो तर डोंगरेचा पाड्याचे प्रेक्षक मात्र मैदानाकडे वळताना पाहायला मिळतील हा क्रिकेट आहे या क्रिकेटनं बरंचसं काही मात्र या खेळाडूंना दिलंय आणि खेळाडूंनी सुद्धा मात्र टेनिस क्रिकेटला दिलंय हा टेनिस क्रिकेट बदलता क्रिकेट मात्र पाहायला मिळतोय जोपर्यंत मात्र प्रसाद शेठ बडे साहेबांसारखे आयोजक आपल्याला लाभतील तोपर्यंत मात्र हा क्रिकेट असाच मात्र बहरत राहील आता येणारे तीन बॉल आणि बारा धावांची गरज साय केनला आहे याने षटकार ठोकून खातं खोललंय तो अनिकेत दरे हो या बॉल वरती मात्र चढवला हल्ला पहा इथे दमदार मात्र पाहायला मिळतोय आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे आणि तेच मात्र पाहायला मिळाला बॉल फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज अनिकेत दरे च्या बॅक मधून मात्र हा येतोय चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळालं झील घेतला क्लासिकल अक्षय या मात्र क्षेत्रक्षकांनी आणि फलंदाज बाद जो फलंदाज येतोय ना तो फलंदाज मात्र पाहायला गेला तर मॅचच्या जवळ नेतोय परत एकदा मॅच लांब जाताना पाहायला मिळतोय अगदी क्लासिकल नक्षलवन डेरवली या संघ आणि त्याचबरोबर डोंगरेचा पाडा दोन संघांमध्ये मात्र रंगणारा सामना आणि त्याच्यामध्ये मात्र कधी कोण विजय होईल ते सांगता येणार नाही आणि ते बॉलवरती मात्र पाहायला गेलं तर आता येणारे बॉल असतील दोन आणि विजयासाठी गरज आहे ती बारा धावांची हरीश पाटील सायकिनला असतील परंतु बॉल येतो व्हाईट आणि एक्सच्या स्वरूपामध्ये मात्र धाव जोडली जाईल आता धावा येणं खूप अपेक्षित आहेत नक्षलवन डेरवली टीमच्या मात्र धाव फलकावरती आता येणारे बॉल असणार आहे ते दोन आणि विजयासाठी अकरा धावांची गरज असणार आहे क्लासिकल खेळ इथे मात्र पाहायला गेला तर इथे दोन फटकी मॅच फिनिश एखादा डॉट बॉल मात्र इथे प्रेशर क्रिएट करेल डेरवली टीम वरती रोहित गोलंदाज पाहायला गेलं तर चेतक्षक आहे तिथे गॅप शोधून काढली चेतक्षक बॉल पर्यंत पोहोचला बॉलला उचललंय तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर अगदी चांगलं चेतक्षण थोडासा लीझी क्रिकेट मात्र पाहायला गेला आणि ह्या बॉल वरती आल्या धावा दोन आता या दोन धावेने मात्र फारसा फरक पडणार नाही डोंगरीचा पाडा या टीम वरती ज्या प्रकारे मात्र येणार एक बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती नऊ धावांची एखादा चांगला बॉल ज्या प्रकारे मात्र गेला तर मॅच विनिंग मोमेंट ठरू शकतोय डोंगरीचा पाडा या टीमला रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र माघारी परतावा लागेल फलंदाज हरीश पाटील याला एक बॉल आणि नऊ धावांची गरज असणार आहे स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता इथे मात्र नशीबच मात्र विजय करू शकतोय नक्षलवन डेरवली टीमला ज्या प्रकारे मात्र येणारा एक बॉल आणि नऊ धावांची गरज बॅटला ब्रश झाला यष्टीरक्षकांचं काम उत्तम मात्र पाहायला मिळेल आणि ही विजय मुवमेंट साजरी करत असताना पाहायला मिळतोय आपल्याला डोंगराचा पाडा टीम मात्र होते विजयी सलामी देत असताना पहिल्या मॅच मध्ये चार षटकांच्या आणि भारी पडलाय नक्षलवन डेरवली या टीम वरती एक मजबूत टीम स्ट्रॉंग टीम मात्र नक्षलवन डेरवली टीमला मात्र केले पराभूत पहिल्याच मात्र या राऊंड मध्ये प्रीतमदादा मात्रे ट्रॉफी मध्ये आणि अर्थातच डोंगरेचा पाडा हा संघ झालाय मात्र विजयी
राष्ट्रपति पाटिल साजन जी फुलोरे आमचे पंडरा जी खतरा जी राहुल।